तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन टीमा याचे जे इंडस्ट्रियलिस्ट होते त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली, बैठक झाली. त्यांच्या काही प्रश्नही होते, एक्सपान्शनचे प्रश्न असतील, काही परवानग्यांचे प्रश्न, रेडिओस मॅनेजमेंटचा प्रकल्प जो आहे त्याचा प्रश्न असेल, सीईटीपीचा प्रश्न होता, अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झालेली आहे. शेवटी सरकारचं आपलं धोरण अतिशय प्रो इंडस्ट्री आहे आणि त्यामुळे मी स्वतः संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की यांची एक तातडीने बैठक घेऊन त्यांचे जे जे स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल, इतर ज्या काही इंडस्ट्री आहेत त्यांचे प्रश्न लक्षात घेऊन, फार्मा इंडस्ट्री आहेत, हे तात्काळ युद्ध पातळीवर सोडवले गेल्या पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश मी त्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर या इंडस्ट्री वाढवण्यासाठी, खरं म्हणजे इंडस्ट्री आहे त्यामुळे रोजगार मिळत आहे, या इंडस्ट्री एक्सपांड करण्याचा देखील त्यांचा विचार आहे आणि म्हणून त्याला देखील मदत करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. पूर्ण सहकार्य या उद्योजकांना दिलं जाईल आणि त्याचबरोबर या उद्योजकांना कुठलाही त्रास, कुठली अडचण, इतर कुठलाही बिलकुल त्यांना या भागामध्ये कुणाच्याकडूनही या उद्योजकांना त्रास होऊ नये अशा प्रकारच्या सूचना देखील मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देखील दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे उद्योजक आहे त्यांनाही मी सांगितलं, स्थानिक लोकांना आपल्याला रोजगार आपण दिला पाहिजे आणि त्यालाही देखील त्यांनी अतिशय संमती दिली. शेवटी रोजगार इंडस्ट्री आली, इंडस्ट्री वाढली तर रोजगार वाढणार आहेत आणि म्हणून स्थानिक लोकांना, बेरोजगार लोकांना रोजगार देण्यासाठी उद्योजकांना जे जे सहकार्य आवश्यक आहे हे सर्व सहकार्य, इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांना सुविधा ज्या हव्या आहेत ते देण्याचं काम राज्य सरकार करेल. आपला जिल्हा पालघर जिल्हा, पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.